किंवा उपचारांसाठी लागणाऱ्या रेमडेसिवीर इंजेक्शन मेडिकल ऑक्सिजन आणि इतर औषधांच्या किमती नियंत्रित करणं आता गरजेचं आहे असं अन्न आणि औषध प्रशासन यांचा नियमित आढावा घेतलेला आहे आणि या आढावा बैठकीमध्ये रेमडेसिवीरच्या किमतींबाबत चर्चा देखील करण्यात आलेली आहे. सध्या बाजारात विविध कंपन्यांच्या रेमडेसिवीरची इंजेक्शन्स ही 4,000 ते 5,500 घरात आहेत पण ह्या औषधांचा घाऊक विक्रेत्यांना आणि रुग्णालयाला 800 ते 1,200 रुपयांमध्ये पुरवठा होत असल्याचं आता आढळून आलेलं आहे आणि ह्या संदर्भात उद्या रुग्णालय त्याचबरोबर घाऊक औषध पुरवठादार यांची बैठक नियोजित करण्यात आलेली आहे आणि ही किंमत नियंत्रणात ठेवण्यासाठी या बैठकीत सूचना दिल्या जाण्याची शक्यता देखील आहे. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे मुंबईमध्ये शनिवारी कोरोनाचे 1,188 नवीन रुग्ण आढळून आले तर 5 रुग्णांचा मृत्यू झाला. दैनंदिन रुग्णांची संख्या सलग 3 दिवस हजारांच्या पुढे जाते आणि रुग्ण दुपटीचा कालावधी हा 237 दिवसांपर्यंत खाली गेला आहे. मात्र एकाच दिवसात 1,253 रुग्ण कोरोनामुक्त झाले. मास्क न घालताच लोकल प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढतच आहे. गेल्या फेब्रुवारी महिन्यापासून ते आतापर्यंत पश्चिम रेल्वेवर 5,000 जास्त मास्कचा वापर न करणाऱ्या प्रवाशांना पकडण्यात आल्याची माहिती पश्चिम रेल्वेकडून देण्यात आली आहे. त्यांच्यावर कारवाईचा बडगा म्हणून 8,36,900 रुपयांचा दंडही वसूल करण्यात आला आहे. कुख्यात गुंड गजा मारणे याला सातारा पोलिसांनी जेरबंद केलं. पुणे पोलिसांना गुंगारा देऊन गजा मारणेनं सातारा जिल्ह्यात प्रवेश केला होता. मेढा पोलिसांनी पाठलाग करून गजा मारणेच्या मुसक्या आवळल्या. जामिनावर सुटलेल्या गजा मारणेची त्याच्या साथीदारांनी तळोजा ते पुणे असा महामार्गावरती जंगी मिरवणूक काढली होती आणि त्याच्यासह इतरही आरोपींना अटक करण्यात आली होती. मुंबईतून गेल्या 2 वर्षात जवळपास 5,000 वाहनं बेपत्ता झालेली आहेत आणि त्यातील 3,000 वाहनांचा अद्याप शोध लागलेला नाही. देशभरात घडलेल्या अतिरेकी हल्ल्यापासून अनेक गंभीर गुन्ह्यांमध्ये चोरीच्या वाहनांचा वापर झाला. मुंबईतून 2 वर्षात जवळपास 5,494 वाहनं चोरीला गेली आणि त्यापैकी 2,000 वाहनांचा शोध लावण्यात पोलिसांना यश आलंय. एसटी महामंडळाच्या बसगाड्यांचं स्टेअरिंग आता महिलांच्या हातात येणार आहे कारण त्यांना चालकाबरोबरच वाहकाची जबाबदारी सांभाळावी लागणार आहे आणि एसटीमध्ये 215 महिलांच्या चालक वाहक या दुहेरी जबाबदारीच्या प्रशिक्षणाला आता सुरुवातही झाली आहे आणि त्यामध्ये आदिवासी भागातील 21 महिला आहेत. एसटीमध्ये चालक वाहक म्हणून प्रथमच महिलांची नियुक्ती करण्यात येणार आहे. त्यांचं प्रशिक्षण सध्या सुरू झालं असून भंडाऱ्याची उधळण म्हणजे